नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, रोज देवाची पूजा करावी का? केली तर कोणत्या वेळेला करावी, तसंच कोणत्या पद्धतीने करावी? पूजा करताना कोणकोणते मार्मिक उपाय आपण लक्षात ठेवावेत? असे प्रश्न जर तुमच्या मनात येत असतील ना, तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात, कारण आज तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील। मित्रांनो, अनेक लोक पूजा करताना या गोष्टींचा विचारच करत नाहीत। ते अगदी त्यांच्या मनाला येईल तेव्हा, वेळ मिळेल तसा देवाची पूजा करत राहतात। पण मी आपणास सांगू इच्छितो की अशा पूजेचा काहीही अर्थ नाही आणि आपण केलेली ही पूजा पूर्णपणे व्यर्थ जाते। मी आपणास अजून एक सांगू इच्छितो की पूजा करताना हिंदू धर्मशास्त्रानुसार काही नियम वेळ काळ पाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत। आपल्याला माहित आहे की भारतीय संस्कृतीत अध्यात्माला किती महत्त्व आहे। आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही देवाच्या साक्षीने होत असते। तसंच अध्यात्माशिवाय भारतातली तसेच भारतातील अनेक लाखो लोकांची कल्पनाही करता येणार नाही, कारण अध्यात्म एखाद्या व्यक्तीला केवळ देवाशी जोडून ठेवतं असं नाही, तर त्याचा स्वतःवरचा आत्मविश्वास, काम करण्याची शक्ती, सकारात्मक ऊर्जा याला एक प्रकारे चालना मिळते आणि त्याचमुळे आपल्या घरातील सकाळच्या पूजेला खूप सन्मान आहे। तर मग चला जाणून घेऊयात की रोजची आपली सकाळची पूजा ही केव्हा आणि कोणत्या पद्धतीने झाली पाहिजे। आपणा असे माहीत पाहिजे की पूजा करताना नियम आणि मुहूर्ताची आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे, आणि जर का आपण या गोष्टींची काळजी घेत नसाल तर आपली उपासना करण्याची इच्छा किंवा मग त्यातनं होणारी जे फळ प्राप्ती आहे ती होणार नाही। म्हणून पूजा करताना प्रत्येकाने नियमाचं पालन केलंच पाहिजे। तसंच देवाच्या उपासनेत रंगांनाही विशेष महत्त्व देण्यात आलंय, त्यामुळे आपण पूजा करताना कोणत्या रंगाचे कपडे घालतो याला देखील महत्त्व आहे। यासह उपासना करताना आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत हे देखील आपल्या शास्त्रात सांगण्यात आलंय। वराह पुराणात भगवान वराहांनी उपासना नियमांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यानुसार आपण पूजा करताना कधीही काळा निळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये असं सांगण्यात आलंय। लक्षात ठेवा की शनिदेवाच्या पूजेमध्ये काळ्या रंगाचा वापर केला गेलाय, परंतु इतर देवतांच्या पूजेमध्ये हा रंग कधीही वापरू नये। शनिदेवाला काळा रंग आवडतो म्हणून शनिवारी काळ्या रंगाचं दान करा असं सांगितलं जातं। असं केल्यानं ज्या लोकांवर शनीची वाईट दृष्टी आहे त्यात काही प्रमाणात मुक्तता नक्कीच मिळते। तसेच पूजा करताना नेहमी स्वच्छ कपडे घालावेत आणि आपल्याला शक्य असल्यास पांढऱ्या किंवा केसरी रंगाची धोती किंवा कुर्ता घालावा। त्याचबरोबर महिलांनी सुद्धा याच रंगाची साडी घालावी। तसेच हे लक्षात ठेवा की पूजा दरम्यान आपल्याला गलिच्छ असे फाटलेले कपडे कधीही घालायचे नाहीत। तसेच महिलांनी पूजा करताना केस पूर्णपणे सोडले तर अधिक उत्तम। तसंच पूजा करताना 3 वेळा शंखनाद जरूर करावा। तसेच पूजा करताना कमीत कमी बोलावे। तसेच पूजा करताना जे आपण पाणी वापरतो ते अगदी स्वच्छ असावं। तसंच आपल्याला शक्य असल्यास फुलं बेलाची पानं आपण अर्पण करावीत आणि मनोभावे आरती करून थोडा वेळ ध्यानधारणा नक्कीच देवासमोर करावी। तसेच पिवळ्या रंगाच्या कपड्यांना देखील पूजेत विशेष महत्त्व आहे। हा रंग भगवान विष्णूंना प्रिय आहे, त्यामुळे पांढऱ्यासह पिवळ्या कपड्यांमध्ये पूजा नेहमीच उत्कृष्ट मानली जाते। त्यामुळे जर आपण पूजेच्या दरम्यान पिवळे कापड घातलं तर आपल्याला शुभ परिणाम मिळतात। तसेच लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तिच्या पूजेमध्ये पांढरा रंग वापरला पाहिजे। तसेच शिवपूजनाच्या वेळी आपण कधीही कपडे घालू नयेत। तसेच मी आपणास सांगू इच्छितो की आपण पूजा करते वेळी याला महत्त्व नाही, तर कोणत्या वेळी करतो याला खूप महत्त्व आहे। आपली रोजची पूजा ही सूर्योदयानंतर सकाळी 9 च्या आत करणे खूप महत्त्वाचं आहे आणि हिंदू धर्मशास्त्रात याचा उल्लेख देखील आढळतो, ज्यामुळे जितकी लवकर आपण पूजा करत असाल तितके जास्त परिणाम आपल्याला मिळणार आहेत, कारण यामुळे वातावरण समृद्ध आणि सकारात्मक बनत जातं। त्यामुळे आपल्या स्वभावात नम्रता येते, आपलं मन सात्विक राहतं, मनाला निर्भयता प्राप्त होते, आपलं मनोबल वाढतं आणि तसंच गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याची, त्यांच्यासाठी त्याग करण्याची आपल्यास सवय लागते। तसंच आपणास सांगू इच्छितो की पूजा हे काम म्हणून करायचं नाही, पूजा हे कर्तव्य म्हणून करायचं आहे। आपण किती वेळा पूजा करतो, किती मौल्यवान साहित्यानं पूजा करतो
यातपैकी कुठल्याही गोष्टीला महत्व नसतं. आपण किती पवित्र भावनेनं, किती श्रद्धेनं मनाची एकाग्रता साधून आणि मनोभावे पूजा करतो हे खूप जास्त महत्वाचं असतं. समर्पणाची भावना इथं खूप महत्वाची आहे. तसंच इथं सातत्य महत्वाचं आहे. दररोज पूजा करूनही आपलं मन अस्वच्छ राहिलं, अनिती, आळस, अविचार, भ्रष्टाचार, अस्वच्छ व्यसन जर आपण करीत राहिलो तर आपण पूजा करणं पूर्णपणे व्यर्थ आहे. पूजा ही मनापासून केली पाहिजे. आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठी ती करायची असते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवी देवतांची पूजा करताना हे नियम पाळायचे. हे नियम जर पाळले तरच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडताना तुम्हाला दिसतील. तर मग मित्रांनो, हीच पूजा करतेवेळी तुम्ही स्वामींची पूजा करतानाही हेच नियम पाळा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी उभे राहिलेले तुम्हाला पाहायला मिळतील. तर भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.